कुंभी कासारी साखर कारखान्यावर मानधनधारक कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत खुल्या गटात झालेल्या अटीतटीच्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज पाटीलनं सानिकेत राऊतवर चार विरुद्ध एक गुणांनी आघाडी घेत यंदाचा मानधनधारक होण्याचा मान मिळवला सानिकेत राऊतला उपविजेत्या पदावर समाधान मानावं लागलं चौऱ्याऐंशी किलो वजन गटात भगतसिंग खोत यानं स्वप्नील पाटीलचा पराभव करत प्रथम क्रमांक मिळवला कुंभी कासारी साखर कारखान्यावर आज अठ्ठावीसावी मानधनधारक कुस्ती स्पर्धा पार पडली कारखाना परिसरातील ज्येष्ठ पैलवानांचा सत्कार आमदार चंद्रदीप नरके गोकूचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या हस्ते करण्यात आला खुल्या गटात पृथ्वीराज पाटील आणि सनिकेत राऊत यांच्यात कुस्ती झाली अटीतटीच्या कुस्तीत पहिल्या फेरीत पृथ्वीराजनं आक्रमक पवित्रा घेत वर चष्मा ठेवला पृथ्वीराजनं पहिल्या मिनिटात सनिकेतवर एकेरी पट काढून दोन तर डुख डावावर खाली खेचत पुन्हा दोन अशा चार गुणांची नोंद करत चार विरुद्ध शून्य अशी आघाडी घेतली मात्र दुसऱ्या फेरीत सनिकेत आक्रमक झाला त्यानं पृथ्वीराजला एकही गुण घेऊ दिला नाही पृथ्वीराजनं ना बचावाचा पवित्रा घेतला त्यामुळं त्याला कुस्ती करण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळं सनिकेतला पॅन्शूचा एक गुण मिळाला शेवटी चार विरुद्ध एक गुण फरकानं पृथ्वीराजनं विजय मिळवत कुंभी कासारीचा मानधनधारक होण्याचा मान मिळवला चौऱ्याऐंशी किलो वजन गटात झालेल्या अंतिम लढतीत भगतसिंग खोत आणि स्वप्नील पाटील यांच्यात तुल्यबळ लढत झाली सामना वेळेत दोन्ही मल्ल दोन दोन अशा बरोबरीत होते पण दुसऱ्या फेरीत भगतसिंगनं एकेरी पट काढत दोन गट्टा गुण मिळवले होते याच आधारावर पंचानी भगतसिंगला विजयी घोषित केला यामुळे आक्रमक झाला किलो झालेल्या विजय पाटील यांना तुल्यबळ असणाऱ्या नितीन पवार विरुद्ध नऊ विरुद्ध दोन अशा गुण फरकानं सहज विजय मिळवत प्रथम क्रमांक मिळवला विजेत्या प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्या मल्लांना आमदार चंद्रदीप नरके गोकूचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके कुंभीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट बाजीराव शेलार यांच्या हस्ते गौरवण्यात आलं हिंद केसरी महाराष्ट्र केसरी आणि राष्ट्रकुल पदक विजेत्यांना पंचवीस हजार शासनाकडून मानधन मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलं